शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि सध्या फक्त याचा उपचार हा सिव्हिल हॉस्पिटल, ईएसआय, रेल्वे, लोकमंगल आणि अश्विनी कुंभारी इथे करण्यात येत आहे. पण वाढती रुग्णांची संख्या घेता वाडिया हॉस्पिटल इथे उपचार सुरू करता येतील का याबाबत आज मी स्वतः आणि सिव्हिल हॉस्पिटलचे कोविडचे प्रमुख डॉक्टर प्रसाद आणि आमचे एमओएच आम्ही मिळून वाडिया हॉस्पिटलची पाहणी केली आहे. तिथे जवळपास 125 रुग्णांच्या सेवा होईल अशी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आणखीन काही दिवसातच वाडिया हॉस्पिटल आम्ही कोविड 19 च्या उपचारासाठी सोलापूरकरांना उपलब्ध करून